तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी महत्त्वाच्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला आहे ड्रेसिंग टेबल ऑर्गनायझेशनचा सो तुम्ही म्हणाल की सगळेच ड्रेसिंग टेबल ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ बनवतात त्यात काय विशेष पण विशेष म्हणजे असं आहे की आज आपण टाकाऊ वस्तूपासून हे ड्रेसिंग टेबल कसं सेट करायचं अगदी झिरो पैशामध्ये म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला काहीच खर्च लागणार नाही अशा पद्धतीने मी माझं ड्रेसिंग टेबल सेट करून ठेवलं आहे तर पूर्ण आयडियाज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा ड्रेसिंग टेबलचा लुक असा आहे तर पूर्ण ड्रेसिंग टेबल मी पहिला तुम्हाला दाखवून घेतलेला आहे आणि आता हे प्लॅस्टिकचे बॉक्सेस पार्सल आपण घेतलं की भेटतात किंवा चॉकलेटबरोबर भेटतात कशाना कशा ना कशा पद्धतीने हे बॉक्स आपल्या घरात येतातच आपण आईस्क्रीम वगैरे हो आपण पार्सल घेतो सो तेव्हा पण अशाच पद्धतीचे बॉक्स आपल्याला भेटतात सो ह्या प्लॅस्टिकच्या बॉक्सचा आपण वापर करणार आहे आणि प्लस जर आपल्याकडं जाड जास्त जाड झापडीचं बॉक्स असतील तर त्याचा पण आपण वापर करणार आहे तर अगदी झिरो पैशामध्ये आपण हे ड्रेसिंग टेबल सुटसुटीत सेट करून ठेवणार आहे तर चला मी ओपन करून दाखवते की आतला व्यू कसा आहे सो so, आतमध्ये पहिल्यांदा मी जस्ट तुम्हाला ड्रेसिंग टेबल दाखवते नंतर एक एक एक्सप्लेन एक करून सांगते की मी कसं हे अरेंज करून ठेवलेलं आहे तर हे कानातल्याचं जे सेट तुम्हाला दिसतो आहे सगळे कानातले मी एकाच ठिकाणी अरेंज करून ठेवत जेणेकरून कधी आपल्याला हवं असेल तर पटकना घेऊ शकतो आहे सो हे तुम्ही लेडीज स्टोअरमध्ये ज्या दुकानात तुम्ही कानातलं घेत आहे त्या दुकानात तुम्ही असं विचारलं ना हे कानातलं जे स्टँड आहेत का तुमच्याकडे शिल्लक तर ते देतात आपल्याला लगेच कारण त्यांना त्याचा यूजच नसतो सो so, मी तसंच हे स्टँड मागून घेतलेले आहेत आणि मी सेट करून इथं ठेवलं आहे सेकंड मी इथं सगळ्या भांगड्या माझ्या सेट करून ठेवल्यात एका बॉक्समध्ये आणि हा बॉक्स पण साडीचा आहे साडी आपण घेतल्यानंतर बॉक्स कधी कधी भेटतात सो साडीच्या बॉक्समध्ये मी भांगड्या सगळ्या ठेवलेल्या आहेत आणि आता आपण बघतोय हा चॉकलेटचा बॉक्स आहे तर ह्याच्यामध्ये माझ्या सगळ्या नेल पॉलिश मी सेट करून ठेवलेल्या आहेत आणि ह्याच्यातून आपल्याला दिसून पण येते की आपल्याकडे कुठले कुठले कलर आहेत वरून पण दिसायला छान दिसतंय सो मी ह्याचा यूज नेल पॉलिश ठेवण्यासाठी केलेला आहे असं कोणी बघितलं तर समजणार नाहीत की हा चॉकलेटचा बॉक्स आहे म्हणून सो so, मी अशा पद्धतीने ह्याचा यूज केला आहे तुम्हीही करू शकता तुम्ही क्लिप ठेवू शकता ह्याच्यामध्ये किंवा टिकल्याचं पॉकेट असतील तर ते पण ठेवू शकताय तुमच्या वेगवेगळ्या वेग आयडियाज अजून तुम्हाला भेटतील अशा पद्धतीचे बॉक्स फक्त तुम्ही इकट्ठा करत ठेवा कधी ना कधी त्याचा यूज तुम्हाला होऊन जाईल तर हे झाले नाही पॉलिशचं तर ह्याच्या साईटचा सा बॉक्स मी तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये जे आपले छोटे छोटे ब्रासलेट वगैरे असतात ना मी ते मी ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत छोटासा आरसा वगैरे अशा ट्रान्सपरंट बॉक्समध्ये आपण छोटे छोटे ब्रासलेट वगैरे अरेंज करून ठेवले ना सेपरेट की लगेच सापडतात पण या बॉक्समध्ये मी सगळे आपले क्लचर असतात ना ते सगळे सेट करून ठेवलेले आहेत वेगवेगळ्या -वेग कलरचे जो कलर हवा आहे तो इझिली आपण घेऊ शकतो आहे आणि ट्रान्सपरंट आहे त्यामुळं ह्याच्यावरती आपण झाकण ठेवलं तरीही दिसू शकतं आणि हा पण चॉकलेटचाच बॉक्स आहे ह्याच्यामध्ये पण मी वेगवेगळ्या प्रकारचे क्लिप वगैरे असतात ना आपले त्या सगळ्या मोठ्या क्लिप मी ह्याच्यात अरेंज करून ठेवलेल्या आहेत आणि हे दोन्ही बॉक्स मला कसे भेटले होते मी तुम्हाला सांगते की आमच्या नेबर्स आणटी जेव्हा बाहेरच्या देशातून येतात त्यावेळेस जर वेळेस आम्हाला असं चॉकलेटचे बॉक्स देतात सो त्यावेळेस ते त्याने चॉकलेट भरून दिलेले बॉक्सचा मी असा यूज केलेला आहे आणि हा बॉक्स बघा ह्याच्यामध्ये सगळे बेल्ट मी अरेंज करून ठेवलेले आहेत तर हा बॉक्स पार्सलचा आहे ॲक्च्युली बिर्याणी आम्ही घेतलेली त्याच्यामध्ये हा भेटलेला आणि हा टिकल्याचं पॉकेट ठेवलेला बॉक्स बघा वॉच आपण घेतो ना वॉचचा झापडीचा हा बॉक्स आहे थोडासा थिक होता म्हणून मी म्हटलं ह्याचा यूज करावा मी तर मी ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने टिकल्याचे पॉकेट सगळे सेट करून ठेवलेले आहेत तर ह्याच्या खालचा जो बॉक्स आहे हा पण साडीचाच आहे सा ह्याच्यावरती तुम्हाला दिसला असेल बघा ते चिटकवलेलं आहे ते साडीचं ह्याच्यामध्ये सगळं मी हेअरस्टाईलचं साहित्य ठेवलेलं थे आहे ज्यावेळेस आपण सेपरेट सेपरेट बॉक्समध्ये सगळं काही अरेंज करून ठेवतो तेव्हा इझिली आपण कुठंही फंक्शनला चाललो की लगेचच घेता येतं सो हा बॉक्स बघा मी खूप वर्षापूर्वी ह्या बॉक्सला घेतलेलं इथल्या जवळच्या लेडीज स्टोअरमधून तर ह्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या कप्पे वेग आहेत वेग त्यामुळं गळ्यातली किंवा माझे जे मंगळसूत्राचे कलेक्शन्स आहेत ते वे वेगवेगळे वेग वेग वे ठेवलेले आहेत भरपूर आहेत माझ्याकडं मंगळसूत्राचे कलेक्शन्स जर तुम्हाला त्याचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करा आणि हे बघा माझ्या मुलीचे गळ्यातले आहेत ते पण आहे so, आहे मी असे सेपरेट ठेवलेत आणि ह्याच्यासारखेच दोन बॉक्स आहेत माझ्याकडं असे बॉक्स असतील तर इझिली आपण काही ह्याच्यामध्ये ठेवू शकतो सो ह्याच्या खालचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी सगळे इमिटेशनचं मणी वगैरे असतात ना ते सगळे ठेवलेले आहे आणि हे मी वीटचं घेतलेलं हेअर रिमोव बट मला ते आवडलं नाही त्याचा काहीच यूज झाला नाही वन थाउजंड समथिंग काहीतरी प्राईज होती पण ते वेस्ट गेलं आणि हा बघा हा पण बॉक्स चॉकलेटचा आहे सो ह्याच्यामध्ये मी तेलाचे सगळे बॉटल्स असतात ना ते सेपरेट ठेवलेले आहेत आल्मंड ऑइल किंवा वेगवेगळे जे ऑइल असतात ते सगळे वेग मी ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत क आणि ह्याच्या साईडचा बॉक्स बघा ह्याच्यामध्ये मी सगळे सिरम वगैरे रोज वॉटर जे काही आपलं मेकअपला लागणारं सामान आहे ना ते सगळं ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे मेकअप स्प्रे म्हणा किंवा ऑइल आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे तर हे सगळं ठेवलं आहे सगळं डिटेल सांगत बसत नाही सगळं सांगत बसलं की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि प्लमचं स्पेशली मी यूज करते प्लमचं प्रोडक्ट खूप चांगले आहेत आणि वरती बघा वरती एक भरणीमध्ये मी सगळं हे मशीन्स वगैरे ठेवलेलं आहे की इजिली मला ते भेटून जाईल म्हणून आणि मॅनिक्युअर पॅडिक्युअरचं पण सगळं एका भरणीमध्ये मी सेट करून ठेवलं आहे वरती वेगवेगळ्या पद्धतीच्या पावडर्स वगैरे अरेंज करून ठेवलं आहे ह्याच्या शेजारीच वॅक्स हीटर वॅक्सिंगचा डब्बा असा ठेवला ह्याच्या शेजारी स्टीमर आहे आणि खालच्या बॉक्समध्ये मी गम वगैरे काय आपल्याला हवं असेल तर सुई वगैरे सगळं ह्याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं मी हा ड्रेसिंग टेबलचा भरचा कप्पा अरेंज केलेला आहे फ्रेंड्स बघायला पण एकदम नीट आणि व्यवस्थित वाटतोय तर खालचा ड्रॉ बघा तर हा ड्रेसिंग टेबल स्पेशल मी माझ्या आवडीने बनवून घेतलेला आहे मला जसा हवा होता तसा मी सांगून त्यांना बनवून घेतलेला आहे तर हे बॉक्सेस सगळे काही तुम्ही बघणार आहात ना हे काही बॉक्स आईस्क्रीमचे आहेत तर काही झापडीचे आहेत तर मी तुम्हाला एक एक दाखवते तर हे जे लाल बॉक्स तुम्ही बघता ना हे आईस्क्रीमचे बॉक्स आहेत तर याच्यात मी सेपरेट बो ठेवलेत एकात क्लिप ठेवली आहे मुलीची माझ्या नंतर छोटे छोटे ज्या तिकल्या असतात त्या एका बॉक्समध्ये ठेवल्यात आणि सा हा दुसरा व्हाईट कलरचा आईस्क्रीमचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये सगळे वॉच मुलांचे जे आहे ते अरेंज करून ठेवलेले आहेत त्याच्या साईडचा जो बॉक्स आहे हा मोबाईलचा आहे ॲक्च्युली मोबाईल जेव्हा आम्ही नवीन घेतला होता त्यावेळेस मोबाईलचे जे बॉक्स असतात ना ते अगदी थिक असतात सो त्याचा आपण असा यूज करू शकतो त्याच्यात माझे सगळे मेकअपचे प्रोडक्ट मी ठेवलेले आहेत आणि हे सगळे बॉक्स एकही मी विकत घेतलेला नाही असे सगळे भेटलेले आहेत तुम्ही फक्त आयडियाज बघा की आपण कसे अरेंज करून ठेवू शकतो जर अशा पद्धतीचा कप्पा तुमचा खालचा असेल तर तुम्ही असं मोकळंच सगळं साहित्य टाकत असाल तर तसं टाकू नका असं सेपरेट करून ठेवा लगेच सापडून पण जाईल आणि बघायला पण एकदम व्यवस्थित वाटतं सगळे कोम कंगवे मी एका साईडला ठेवलेले आहेत आणि माझं मेकअपचं एका साईडला ठेवलं आहे जे काही क्रीम्स वगैरे फेरन लावली ती असते ती एका साईडला ठेवलेलं आहे अशा पद्धतीने सगळं काही व्यवस्थित अरेंज करून ठेवले फाउंडेशनसाठी मी एक अलग सेपरेट कप्पा केला आहे साईडला तुम्ही बघू शकता इकडे की फाउंडेशन किंवा सगळे ब्रश वगैरे मी में, मेकअपचे एका साईडला ठेवलेले आहेत आणि त्याच्याच खालचा जो कप्पा आहे त्याच्यात सगळ्या बांगड्या आहेत कारण भरपूर वेगवेगळ्या कलरच्या बांगड्या आम्ही घेतो आम्हाला आवडतं सो ह्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या बांगड्या तुम्हाला बघायला भेटतील आणि बांगड्याच्या स्टँडमध्ये मी हे ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचं जे मेकअपचं साहित्य आहे ते या कप्प्यात मी ठेवते तर असा मी माझा ड्रेसिंग टेबल सेट करून ठेवलेला आहे माझ्या आयडियाज जर तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच तुम्हीही करून बघा थँक्यू फॉर वॉचिंग